नमस्कार, मी प्रेसिला प्रेसिलास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन स्वागत करीत आहे। तर आज मी बनवणार आहे चवळीच्या शेंगाची भाजी। एकदम सोपी पद्धत आणि झटपट होणारी अशी आहे आणि चवीलाही एकदम मस्तच। तर तुम्हीही ट्राय करा। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बनवूया आपण भाजी। 1/2 किलो चवळीच्या शेंगा धुवून स्वच्छ धुवून त्याला कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये पातेल्या गॅसवरती ठेवून तेल तेल गरम झालं। आता त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, म्हणजे मोहरी म्हणजे राई। ती व्यवस्थित तडतडल्यावरती दोन मिरच्या घेतल्यात, कमी तिखटवल्या दोन मिरच्या। परतून झालं थोडस, नंतर त्यामध्ये कांदा, हे 1.5 कांदा आहे बारीक कट केलेला। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। ही भाजी एकदम मस्त होते अशा प्रकारे केली तर। आणि गावाकडली पद्धत आहे, त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, लाल करायचा नाही आहे। त्याचा कच्चा पण थोडा मिटला की त्यामध्ये टमाटर घालायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावरती मिरची मी कमी तिखट वाली वापरली आहे, कारण मुलं खातात मग ती तिखट जास्त मिरची असेल तर भाजी खाणार नाही, म्हणून तुम्ही त्या जागेवरती तिखट मिरची वापरू शकता। आता घेऊ टमाटर, 1 आहे बारीक चिरलेला। कांदा नरम होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। टमाटर पण नरम झालेला आहे, तुम्हाला हवं असेल तर 1 मिनिट झाकण लावून ठेवायचं, मग कांदा आणि टमाटर व्यवस्थित नरम होऊन जातो। आता ह्यामध्ये हळद घालून घेऊ। हळद व्यवस्थित परतून झाल्यावरती आता ह्यामध्ये जी आपण भाजी कट केलेली आहे ती घालते। अशा पद्धतीने तुम्ही एक दिवशी ट्राय करा भाजी बनवण्याची, खरंच तुम्हाला आवडेल। व्यवस्थित परतून घ्यायची। आता ह्यामध्ये खोबरं घालायचं, 1/2 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं। ह्या भाजीमध्ये खोबरं गरजेचं आहे। एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे ही, जास्त वेळ लागत नाही ना आणि कमीत कमी साहित्यामध्ये होते। आता आपण ह्यामध्ये मीठ घालायचं, 1 चमचा मीठ या चवीनुसार मीठ। झाकण लावून ठेवायचं आहे, झाकण लावून मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं ठेवायची। 10 मिनिटं खूपच झाली, 10 मिनिटात शिजून जाईल, पण 10 ते 15 मिनिट सांगते मी तुम्हाला। आणि मध्ये चेक करायची झाले की नाही, ह्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। वाफेवरती शिजवायची भाजी, मध्ये चेक करून घ्या, भाजीमध्ये लागूही शकते जळू शकते म्हणून चेक करायची। 10 मिनिटं झाली आहेत, बरोबर 10 मिनिटांनी बघते आहे मी। मस्तच, अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। ज्या भाजीचं जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवली आणि एकदम परफेक्ट शिजलेली आहे भाजी।
तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम परफेक्ट काहीच नाही जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि 10 मिनिटात होणारी भाजी आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणखी ही भाजी जेव्हा तुम्ही बनवून बघाल तेव्हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही कशी बनली आहे तुम्हाला आवडली का चला मग आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद खात रहा स्वस्थ रहा पुन्हा भेटू